हॅलो, गुड इव्हनिंग. मी अनिता नेवे, रिद्धी माझी डॉटर आहे. तिच्यासाठी मी आफ्टर 10th 2017 सरांकडे आलेली होती की पुढे करिअरमध्ये काय केलं पाहिजे वगैरे. तर त्या हिशोबाने तिने सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं, 11वी 12वी. आता 12वीची एक्झाम तिला द्यायची आहे. पण तिच्या मनात आणि माझ्याही मनात खूप असं पॅरेंट म्हणून खूप शंका होत्या की नेमकी आता 12वीनंतर ही इंजिनिअरिंग करणार, सीईटी द्यायला हवी, JEE द्यायला हवी, की नेमकी काय करायला हवं. की आपण तिला तर इंटरेस्ट आहे मॅनेजमेंटमध्ये, कारण की सरांनी तुम्ही तिला 2017 काही सांगितलं होतं ते पण तिच्या डोक्यात होतं. तर नेमकी काय करायला पाहिजे हे खूप मोठं कन्फ्युजन होतं. म्हणून आम्ही आज सरांकडे आम्ही आलेलो आहोत. पण आज सरांनी इतकं छान प्लॅनिंग करून दिलं की तू फक्त बोर्डाची एक्झाम देण्यामध्येच तू फक्त फोकस कर, बाकी तू सगळं विसरून जा. तुला जरी दुसरी एक्झाम द्यायची असेल सीईटी JEE, तरी तू 12वीनंतर एक्झाम झाल्यानंतर देऊ शकते. त्यामुळे आता ती खूप छान प्रिपेअर होईल आणि टाइम टेबलप्रमाणे अभ्यास करेल असं मला वाटतं.